अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज संकष्टी चतुर्थी आहे, 28 फेब्रुवारी आजची तारीख आहे. बुधवार आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला न विसरता असा एक दिवा लावायचा आहे. कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे आणि त्याचा काय लाभ होणार आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी, संकष्टी चतुर्थी जी आहे ती येत असते. बरेचसे गणपती बाप्पांचे जे भक्त आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वयस्करांपर्यंत गणपती बाप्पा जे आहे ते सगळ्यांना खूप प्रिय असतात आणि खूप लोक संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात. तर संकष्टी चतुर्थी हा दिवस अतिशय प्रभावी आहे आणि गणपती बाप्पा हे आपल्याला माहिती सुखकर्ता आहे, ते दुःखहर्ता आहे. आपल्याला भरभरून सुख देतात, दुःख हिरावून घेतात. ते विद्येचे देवता आहेत आणि कुठल्या पण शुभकामाची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो. कुठली पण छोटी मोठी कोणतीही पूजा घ्या, आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि त्याच्यानंतर सुरुवात करत असतो. म्हणजे बघा, गणपती बाप्पा हे जे देवता आहे ना, ते शीघ्र पावणारे देवता आहे. ते आपल्या भक्तांच्या साध्या सुध्या सेवेला सुद्धा पावतात. तर त्याच्यामुळे गणपती बाप्पांचे बरेच लोक नवस करतात आणि संकष्टी चतुर्थी जी आहे ती प्रत्येक महिन्याला येत असते, तर त्याचं व्रत बरेचसे लोक करत असतात. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास धरत असाल तर तुम्ही चंद्रोदयाचा टायमिंग हा पाळलाच पाहिजे. बघा, कॅलेंडरमध्ये चतुर्थीच्या संकष्टी चतुर्थीचा प्रत्येक शहराचा इथे टाईम दिलेला असतो की चंद्रोदय त्या दिवशी कधी आहे. तर चंद्रोदयाचा टाईम झाल्यानंतरच आपल्याला चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांना नमस्कार करून मग उपवास सोडायचा आहे. सॉरी. कारण असं म्हणतात की संकष्टी चतुर्थी जर आपण उपवास करत असू त्या दिवशी, तर तो उपवास आपण चंद्रोदयाचा जो वेळ आहे तो झाल्यानंतर चंद्राची पूजा करूनच सोडला पाहिजे. आपण काय करतो की करतो उपवास आणि मग संध्याकाळी 7-7:30 नंतर आपण दिवा अगरबत्ती झाल्यानंतर उपवास सोडतो, पण हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि गणपती बाप्पांचा हा जो चतुर्थीचा उपवास आहे हा चंद्रोदयाच्या वेळेनंतरच तो सोडला पाहिजे. तर बघा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि गणपती बाप्पा जे आहे ना, ते अतिशय सगळ्यांना, आपण त्यांची जी सेवा, साधी बोळी जरी सेवा केली ना तरी ते आपल्याला पावतात. म्हणून गणपती बाप्पांची सेवा करणारे बरेचसे लोक आहे. तर आज मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दर महिन्याच्या चतुर्थीला तुम्ही हे उपाय करू शकतात. बऱ्याचशा लोकांनी सकाळीच गणपती बाप्पांची पूजा केलेली असेल आणि बघा, खूप जणांनी तुम्ही केलं नसेल आज दिवसभरामध्ये केलं तरीही हरकत नाही आहे. आपल्याला गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू म्हणजे बघा, गणपती बाप्पांना दुर्वा, फुलं, जास्वंदाचं फूल, त्यानंतर मोदक, बुंदीचे लाडू, हे गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहे ना, त्या त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहे. आणि शक्यतो तुम्ही संध्याकाळपर्यंत कधी पण वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष हे ऐकायचंच आहे. अथर्वशीर्ष अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्ही तुमच्या मुलांना रोज ऐकवत जा. त्याचा त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना खूप त्यांना फायदा होईल. अभ्यास लक्षात राहण्यासाठी, अभ्यासामध्ये पुढे जाण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष हे रोज मुलांना तुम्ही ऐकवत जा, ते खूप प्रभावी आहे. माझ्या पण मुलीला मी रोज ऐकवत असते. यानंतर बघा, गणपती बाप्पाचा तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल तेव्हा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करा. यानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही संध्याकाळी पण हा उपाय करू शकतात. 11 वेळेस तुम्हाला हातामध्ये अक्षता घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये, देवारासमोर गणपती, प्रत्येकाच्या देवारामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतेच, तर त्यामुळे तुम्हाला हातामध्ये अक्षता घ्यायची आहे. आणि 11 वेळेस तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे. जमल्यास 108 वेळेस करा. 5 मिनिटाची सेवा आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या तुम्हाला गणपती बाप्पांना त्या अक्षता अर्पण करायच्या आहे. यामुळे काय, घरातली नकारात्मकता जाते, दुःखांचा सामना जो आहे तो आपल्याला करावा लागत नाही. गणपती बाप्पा भरभरून सुख आनंद जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये देत असतात. आणि यासोबतच दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. आपलं जे आपलं खोबरं असतं, वाळलेलं खोबरं, तर खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला एक कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला एका जागी बसून ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि त्यानंतर ते जे खोबऱ्याचा तुकडा आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्मलात टाका. ते खायचं नाही आपल्याला. याच्यामुळे घरातल्या सततच्या भांडणी, कटकटी ज्या आहे, नकारात्मकता असल्यामुळे ह्या गोष्टी होतात, तर ह्या दूर होतात. मुलं अभ्यासामध्ये कुठेतरी कमी पडत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट गुण, वाईट दोष असतात, तर त्याच्यामुळे होत असतं. तर घरातल्या वाईट गोष्टी बाहेर टाकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हे उपाय करू शकता. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उपाय म्हणजे संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर देवाऱ्यामध्ये, तुम्हाला देवाऱ्यामध्ये लावला तरीही चालेल, गणपती बाप्पांसमोर तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला एक भीमसेनी कापूराची वडी टाकायची आहे. भीमसेनी कापूर आत्ता नसेल, साधं कापूर टाका, पण भीमसेनी कापूर तुम्ही आणूनच ठेवा.
आणि थोडा जास्त वेळ तू तेवत राहील, रात्री 11-12 वाजेपर्यंत तरी तेवत राहील असा तुम्ही तो दिवा लावायचा आहे. थोडं जास्त तूप टाका आणि त्यामध्ये एक भीमसनी कापराची तुम्हाला वडी टाकायची आहे. तर या दिव्यामुळे काय होतं, हा दिवा तुम्ही गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केल्यामुळे बघा गाईच्या शुद्ध तुपामध्ये बघा खूप सात्विक लहरी असतात आणि जेव्हा तो दिवा तेवत राहतो तर त्याचा आपल्या घरामध्ये सगळीकडे वातावरणाशी संपर्क येतो आणि त्याच्यामुळे घरातली जी काही वाईट दोष असतात, कोणाची नजरबाधा करणीबाधा लागलेली असते, तर या गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाण्यासाठी मदत होत असते. म्हणून तुम्हाला संकष्टी चतुर्थीला आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी असा दिवा लावायचाच आहे. दर चतुर्थीला तुम्हाला न चुकता हे उपाय करायचे आहे. यातले जमतील तेवढे उपाय करा. बघा मी जे उपाय सांगितले त्याला बिलकुल अजिबात वेळ लागत नाही, अगदी तुम्ही चालू करू शकाल. तुम्ही दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा, पण करा. हे उपाय जेव्हा तुम्ही कराल ना 100% तुम्हाला त्याचे अनुभव येतील. घरामध्ये कुठेतरी काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात याचे तुम्हाला अनुभव येतील. तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हे उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.